निवेदिता प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून पुण्यामध्ये सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते. निवेदिता प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधून ललना कला महोत्सव या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 15 मार्च ते 17 मार्च दरम्यान भरवण्यात येणार आहे. बालगंधर्व कला दालन, बालगंधर्व सभागृह आणि सुदर्शन रंगमंच येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. नमस्कार, निवेदिता प्रतिष्ठानची संचालिका अनुराधा बरदी मी आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार करते. निवेदिता प्रतिष्ठानची स्थापना गेले 15 वर्षापूर्वी झाली. वेगवेगळ्या सामाजिक कार्यासाठी कार्यरत असलेली पुणे शहरातली ही एक संस्था आहे आणि सामाजिक कार्याबरोबर काही सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही गेले 15 वर्षापासून सुरू केलेले आहे. त्याच्यामध्ये महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, एक व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातल्या महिला माझ्या इथे एकत्र आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, त्याच्यानंतर नृत्यामध्ये स्पर्धा, खेळामध्ये काही स्पर्धा, स्कॉलरशिप आणि संगीतामध्ये अशा वेगवेगळ्या कलाक्षेत्रातली ही संस्था काम करते आहे. आणि गेले 3 वर्षापासून आम्ही ललना कला महोत्सव या अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या कलाक्षेत्रातल्या महिला एकाच व्यासपीठावर एकाच छताखाली 3 दिवस येऊन त्यांच्या कला सादर करतात. त्याच्यामध्ये आकृती हा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये महिला चित्रकार सगळ्या या आहेत आणि पुणे शहर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून यामध्ये महिला सामील झालेल्या आहेत. त्या त्याच्या चित्रांची ते प्रदर्शन करून त्याच्यातून विक्री करून आमच्या प्रतिष्ठानाला त्याच्यातून काही रक्कम डोनेशन स्वरूपात येते. त्याबरोबरच कथाकथन हा माझा ग्रुप आहे. कथाकथनकार या सगळ्या महिला कथाविष्कार या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि त्याचबरोबर बंदिनी स्त्री जन्माची कहाणी असं स्त्रीचं भावविश्व उलगडून दाखवणारा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे. मराठी चित्रपट गीत आणि मराठी भावगीत अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. निवेदिता प्रतिष्ठानचं हे 15वं वर्ष आहे आणि बंदिनी आणि कथाविष्कार या प्रयोगाचं हे 10वं वर्ष आहे आणि ललना कला महोत्सवाचं हे 3रं वर्ष असं सगळं एकत्र आम्ही साजरं करतो. 15 ते 17 मार्च असा 3 दिवस हा सोहळा होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिरमध्ये असं उद्घाटन होणार आहे 15 मार्चला सकाळी 11 वाजता आणि 3 दिवस हे प्रदर्शन चालू असणार आहे. तिथे 3 दिवस वेगवेगळ्या चित्रकार महिलांचे याच्यामध्ये प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहे आणि हेच याच दरम्यान संध्याकाळी 3 दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये कथाविष्कार हा कार्यक्रम सुदर्शन रंगमंच इथे होणार आहे 5 ते 8 या वेळात 15 तारखेला आणि 16 तारखेला बालगंधर्व रंगमंदिरमध्ये बंदिनी स्त्री जन्माची कहाणी या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे 5 ते 8 वेळा. त्या त्या कलाक्षेत्रातले सगळे नामवंत असे मान्यवर लोक इथे उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे कार्यक्रम आम्ही साजरे करणार आहोत. या ह्याची फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि 15 वर्ष पूर्ण होणार निवेदिता प्रतिष्ठानला. या उद्देशाने आम्ही यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच ललना कलारत्न पुरस्काराचं आयोजन केलं. त्याच्यामध्ये 3 कलाक्षेत्रातल्या महिला आम्ही निवडलेल्या आहे आणि ह्या तिघींनी राष्ट्रीय स्तरावरती त्यांच्या त्यांच्या कलाक्षेत्रामध्ये कामगिरी केली आहे. चित्रकलेमध्ये आम्ही नुकता उत्सव यांना ललना कलारत्न पुरस्कार देणार आहोत. संगीतामध्ये प्रियांका बर्वे यांना आम्ही संगीतामधला ललना कलारत्न पुरस्कार देणार आहोत आणि खेळामध्ये अर्चना साबळे यांना आम्ही खेळातला ललना कलारत्न पुरस्कार देणार आहोत आणि हे हा पुरस्कार सोहळा हा त्याच 3 दिवसामध्ये संपन्न होणार आहे. आणि या व्यतिरिक्त संगीत क्षेत्राशी निगडीत आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या कलाक्षेत्रातल्या मुलींना किंवा महिलांना शिष्यवृत्ती देत असतो. तर यावर्षी आम्ही संगीत क्षेत्रामधली साक्षी नरवड ह्या स्नेहालयातल्या एका अनाथाश्रमातल्या मुलीला स्कॉलरशिप देणार आहोत. तिचं पुढचं सगळं संगीताच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करणार आहोत. अंगद गायकवाड ही त्यांचे गुरु आहेत आणि ती 7 वर्षाची मुलगी आहे. स्नेहालयमध्ये ती सध्या राहते आहे. हा पुरस्कार सोहळा जेव्हा संपूर्ण होणार आहे त्याच दरम्यान आम्ही तिला शिष्यवृत्ती देणार आहोत आणि ती स्वतः तिच्या गुरूंबरोबर येऊन तो ती शिष्यवृत्ती स्वीकारणार आहे. असा एक आगळावेगळा हा कार्यक्रम आम्ही 3 दिवसाचा करणार आहोत.